मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास मंत्री असताना ज्याची आज रेडी रेकनरनुसार जवळपास 83 कोटीच्या वर रक्कम होते तो भूखंड 1.5 ते 2 कोटी रुपयात 16 भूखंडधारकांना दिलेला आहे। याच्यामध्ये न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत। सरकार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असं सुस्पष्टपणे न्यायालयाने म्हटलेलं आहे। आणि असं असताना आम्ही महाविकास आघाडीनं आज विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये हा एक भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार या महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात घेतलेली आहे। ही भूमिका घेत असताना न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे नागपूर सुधार प्रन्यासच्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे यामध्ये सुस्पष्टपणे भ्रष्टाचार झालेला एक सुस्पष्टपणे दिसतो। न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे आणि सुस्पष्टपणे म्हणलेलं आहे की न्यायालयीन प्रशासनाच्या कामकाजात सरकार मुख्यमंत्री हस्तक्षेप करतो। हा एक आपल्या या महाराष्ट्राला एक परंपरा आहे। अंतुले साहेबांनी एक छोट्याशा विषयामुळे राजीनामा दिला होता आणि आता एवढा मोठा या नागपूरमध्ये या विदर्भामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो समोर आलेला आहे या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।